राज्यातील शेतकरी अडचणीत असताना नुकताच महावितरण कंपनीने वीज बिल थकबाकीदार यांच्याबद्दल निर्णय घेतलाय आणि यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शेतकरी यांना अनेक अडचणींना सामोरी जाण्याची वेळ आली आहे. चालू वर्षी अतिवृष्टीमुळे हाताची पिके गेली. आता रब्बीच्या पेरण्या उसनवारी करून भागवल्या जात आहेत. त्यात कुटुंबातील दैनंदिन जीवनातील खर्च हा रोजचा तर आहेच, यात आता वीज ग्राहकांना थकबाकी भरावी लागणार आहे, नाहीतर त्यांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयाला दिले गेलेले आहेत. यामुळे वीज बिलासाठी एकतर कर्ज काढावे लागेल किंवा आर्थिक दिवाळखोरीत जावं लागेल. यात राज्य शासनाने मार्ग काढत ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याचं काम करावे लागेल, अन्यथा ग्रामीण भागातील नागरिकांचं कंबरडे मोडेल. आता लेट तर तोडणार आहे म्हणजे शासन, मग आता लेट तोडल्यावर आता हरभरे काही गहू आहेत, काही ज्वारी आहे, काही कोणाची ऊस आहेत, काय आहेत, ते जर तोडल्यावर का खाणार आहेत, काय येणार आहे, काहीच येत नाही. आता वरची वरती लेट टायमावर लेट आली तर ते आता तोडणार आहे म्हणजे का थोडं थोडं पाणी द्यायलेत लोक, तोडल्यावर खात्यात कसं, लेकर बाळ कशी जगायची. मग आता रब्बीचं बी पीक गेलं आणि पुन्हा आघाताचं तर काय ते पावसाने गेले, मग आता काय त्याला पर्यायच नाही, लेट तोडता म्हणलं काय इलाज नाही त्याला. तरी आता ती माफ करतो म्हणलं थांबलेत लोक, आता तवाच भरली असते की. मग आता काय करायचं, मग हप्ते तर पाडून देऊ एक नसलं तर मग त्याला इलाज नाही. कट केलं तर खावं काय, पहिलं शासनानं माफ करतो म्हटलं, माफ तर केले नाही, कुठलं अनुदान भेटलं नाही आम्हाला आजपर्यंत, मला एकट्याला अनुभव भेटलं नाही. मग आता ते हप्ते फेडायचे कसे, आता हाय ते आता ऊस आहे माझा, ऊसाला मी पाणी देणार कसं त्यांनी कट केल्यावर. हो, अतिवृष्टीमुळं गेलं, पावसामुळं गेलं, पुन्हा गेल्यावर दुष्काळामुळं गेलं. आता मी व्यवस्था केली पाण्याची, आता पाण्याची नदीहून पाईपलाईन करून मी तळ शेततळं घेतलं तर व्यवस्था केली, आता त्याच्यातून जर लाईट कट केली म्हणजे तर मी ऊसाला पाणी द्यायचं कसं, जगायचं कसं. आता शासनाकडे गेलं तर बँकेकडे गेलं तर मला ऊस कर्ज द्यायचं म्हटलं तर मला लाख आणि 2 लाख रुपये देतो म्हटलं, तर 2 लाख रुपयामध्ये काय होणार आहे मला 8 एकरमध्ये. मला कमीत कमी 100 टन बळी, 10 हायवा गावरान खत आणि 15-20 टन ह्याचं खत घेऊन मला ते टाकलं पाहिजे, तर माझं उत्पन्न वाढणार आहे. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.